cooperative is not the success of cooperative movement. It is the success of individual leadership who leads the cooperative. कि जगातली सगळ्यात टॅलेंटेड यंग इंजिनिअरिंग मॅनपॉवर जगात कुठल्या देशात असेल तर त्याचं नाव हिंदुस्थान आहे. तुम्ही आता रस्ते जर बी ओ टीवर काढता तर मग सरकार पण बी ओ टीवर का देत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण प्रांताचे प्रांत संघचालक आदरणीय सतीशजी, विशेष रूपाने या बँकेच्या आज सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळाली, या बँकेचे यशस्वी अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट श्री आंबेकर, त्याचप्रमाणे माजी आमदार श्री कुमार ऐलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, इथले स्थानिक आमदार गणपत गायकवाड, त्याचप्रमाणे पोस्टाचे पोस्टमास्टर जनरल माननीय गणेश सावळेश्वरकर, बँकेचे सर्व संचालक, संस्थापक संचालक, बँकेचे CEO, कर्मचारी, भागधारक आणि विशेषतः बँकेवर प्रेम करणारे उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, सर्वप्रथम मी कल्याण जनता सहकारी बँकेला सुवर्ण महोत्सवाचं हे वर्ष आहे त्या शुभारंभाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. बँकेच्या संस्थापकांनी अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये या बँकेच्या कार्याला सुरुवात केली. या कठीण काळामध्ये त्यांनी ज्या प्रामाणिकपणे समर्पित भावनेने, निरपेक्ष भावनेने आणि सामाजिक दायित्व आणि सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून, सामाजिक संवेदनशीलता जी होती ती देखील कायम ठेवून, अतिशय व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे बँकेच्या वाढीकरता सातत्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमधूनच त्यांनी ज्या प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या त्याचं पालन करत करत आज बँकेने ही यशस्वी मजल मारलेली आहे. मी पण सहकार क्षेत्रामधल्या एका कॉपरेटिव्ह स्टोअरमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली. त्याचे 2-3 स्टोअर्स आहेत, 60 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. तर त्याच्या उद्घाटनाकरता मी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना घेऊन गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही इतके लोक शेअर गोळा केले 500-500 रुपयाचे, त्यातून उपक्रम सुरू केला. माझं सगळं ऐकल्यानंतर ते मला असं म्हणाले, नितीन, सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल लीडरशिप हू लीड्स द कॉपरेटिव्ह. त्यांचं वाक्य थोडंसं मला ऐकल्याबरोबर थोडं बरोबर नाही वाटलं, पण मी जेव्हा विचार केला तेव्हा मला हे पटलं. आणि म्हणून जे लीडरशिप जी आहे ती एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक कसा आहे किंवा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष कसा आहे, त्याचा ॲप्रोच कसा आहे, व्यवहार कसा आहे, चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे, याचा परिणाम त्या संस्थेवर होत असतो. आणि जेव्हा प्रमुख माणूस जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की आपल्यालाही पण याचं सँक्शन मिळालेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे हा जो संस्थापक सदस्य होते यांच्यावर जे संस्कार होते ते संस्कार जे होते ते खऱ्या अर्थाने सामाजिक सेवेचे, सामाजिक दायित्वाचे आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताकरता काम करण्याची एक प्रेरणा होती. एक चांगलं गीत आहे, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने लोकसेवेकरता, लोकांकरता, दलित पीडित शोषित माणसाकरता काम केलं पाहिजे. आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी जे आपलं सामाजिक आर्थिक चिंतन दिलेलं आहे अंत्योदयाच्या नावाने, त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर तत्व आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की आपल्या समाजातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे,
जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे आणि ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करत राहिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या दरिद्र नारायणाला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे जे सामाजिक आर्थिक चिंतन आहे हे एक प्रकारे आपल्याकरता असणारं उद्दिष्ट आहे. सगळ्यांच्या विचाराचा आत्मा राष्ट्रवाद आहे की राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि उन्नती आणि विकास आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या प्रगती आणि विकासाकरता समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता एक नागरिक म्हणून मी आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे या भावनेने प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना या बँकेच्या संचालकांनी, पूर्वसंचालकांनी आणि संस्थापक संचालकांनी ज्या संस्काराचा परिचय दिला तेच या बँकेच्या यशाचं गमक आहे. कारण विश्वसनीयता ही बाजारात विकत मिळत नाही. क्रेडिबिलिटी, गुडविल, विश्वसनीयता हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि हे भांडवल जे आहे हे व्यवहारातून आणि संस्कारातून मिळतं, आचरणातून मिळतं. मला अतिशय आनंद झाला की आपण सगळ्या संचालकांनी ठरवलं की आपण कुठल्याही प्रकारचा भत्ता घ्यायचा नाही आणि हे सगळे पैसे समाजाकरता कृतज्ञता निधीमधून म्हणून समाजाच्या सेवेकरता द्यायचे. खरोखर ही वृत्ती ज्या संचालकांमध्ये असेल त्या बँकेचा नक्कीच विकासच होणार आहे. आणि म्हणून ही जी विश्वसनीयता जी आहे, ही जी क्रेडिबिलिटी आहे, ही जी गुडविल आहे, हीच 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि हे भांडवल जे आहे हे सहज मिळत नाही. कारण स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडेचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते नेहमी असं म्हणायचे की शॉर्टकट कट यू शॉर्ट. त्याच्यामुळे याला शॉर्टकट नाही आहे. अनेक वर्षाच्या कामातून, व्यवहारातून मग ही क्रेडिबिलिटी आणि गुडविल तयार होतं आणि ते कल्याण जनता सहकारी बँकेने या 50 वर्षात निर्माण केलं, जनतेचा विश्वास संपादन केला, ग्राहकांची सेवा केली आणि हे यशस्वी इतिहास लिहिला, हीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. परंतु नुसतं प्रामाणिकपणा, क्रेडिबिलिटी आणि गुडविल यांनी होत नाही, त्याला प्रोफेशनल ॲटिट्यूड आणि ॲप्रोच पण पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोन पाहिजे. आणि व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये बँकिंग विषयात बँक कशी चालवायची याचं कौशल्यही पण पाहिजे. प्रामाणिकपणा आहे पण कौशल्य नसेल आणि बँकिंगमधली समज नसेल तर यशस्वीपणे ते चालवता येणार नाही. त्यामुळे प्रोफेशनल कौशल्य आत्मसात करणं आणि त्याचबरोबर त्याच्या आधारावर त्याचा उपयोग करून प्रामाणिकपणे ते इम्प्लिमेंट करणं याचाही संगम आहे. फार चांगली गोष्ट आपण केली की सगळ्या गोष्टी डिजिटलाइज केल्या, टेक्नॉलॉजी आणली. खरं म्हणजे आपल्या विशेषतः परिवारामध्ये आपण 2 गोष्टीवर खूप दृष्टीने विचार केला पाहिजे की मॉडर्नायझेशन आणि वेस्टर्नायझेशन हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. आपण वेस्टर्नायझेशनच्या समर्थनात बिलकुल नाही आहोत पण मॉडर्नायझेशनच्या ह्याच्यात आपण आवश्यक ते परिवर्तन वेळोवेळी केलं पाहिजे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हेच भविष्य आहे. आज पूर्ण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये सगळ्या जगातली राष्ट्र भारताकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहेत. जे मी त्या राष्ट्रांचा उल्लेख करू इच्छित नाही पण ज्यांची कॉस्ट कमी आहे, ज्यांनी प्रगती केलेली आहे, त्यांच्याशी व्यावसायिकदृष्ट्या डील करण्यामध्ये जगातली राष्ट्र इंटरेस्टेड नाही आहेत. त्यांना भारताबरोबर आपला व्यवहार करायचा आहे आणि याच्या मागची विशेषता जी आहे ती भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास आणि भारतीय कॅरेक्टरमध्ये लपलेली आहे. आणि त्यामुळे या दृष्टीने विचार करत असताना जगातली जर आपल्याला आर्थिक शक्ती व्हायची असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपली ही स्ट्रेंथ आहे
की जगातली सगळ्यात टॅलेंटेड यंग इंजिनिअरिंग मॅन पॉवर जगात कुठल्या देशात असेल तर त्याचं नाव हिंदुस्तान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे नफ्याचा दृष्टिकोन नाही आहे. तुम्ही लोबल केला पण ज्या आर्टिस्टकडनं केला त्यांनी तो मन लावून आणि त्याच्याकडे जे कौशल्य होतं त्याचा एक्झॅक्टली एक चांगला लोबो तयार झाला. साधं राहिलं पाहिजे पण याचा अर्थ गवाळा राहिलं पाहिजे असं नाही होत. परफेक्शन हे खूप कठीण आहे आणि आपण नेहमी म्हणतो की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. पण परफेक्शन हे अनुभवातून सरावातून निर्माण होत असतं आणि त्यामुळे हळूहळू आपण परफेक्शनकडे जाण्याचाही सातत्याने प्रयत्न करतो. हेही खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यात ओनरशिप लागते. मला कधीकधी हा प्रश्न पडतो. मी एकदा आपल्या संघातल्या अधिकाऱ्यांना विचारलं की जे लोक शिक्षण क्षेत्रामध्ये प्रोफेशन म्हणून आले त्यांनी कमी वेळामध्ये खूप प्रगती केली. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, खूप उघडले, संस्था उघडल्या, नावारूपाला आल्या आणि जे समर्पित भावनेने शैक्षणिक मूल्यांवर आस्था ठेवून प्रामाणिकपणे काम करत होते त्यांचा यशाचा ग्राफ मात्र तेवढा वाढला नाही. तर मी त्यांना म्हटलं की एक गोष्ट खरी आहे की असं कॉम्बिनेशन तयार करता येईल का की ज्यामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी आणि संस्कार आणि समर्पित भाव, देशभक्ती आणि दायित्व हे असेलही आणि त्याचबरोबर व्यावसायिक सफलतेचा त्या ठिकाणी कौशल्य देखील असलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने आज दोन्ही गोष्टीचा समन्वय करून आपल्याला विकासाकरता पुढे जावं लागेल. मी नेहमी म्हणतो पैशाची काही कमी नाही. मी तरी म्हणतो त्यावेळी मी कठीण होतो, त्यावेळी मुंबईत मंत्री होतो 1995 साली, त्यावेळी माझ्याकडे बजेट होतं 1300 कोटी रुपयाचं आणि कामं ही उड्डाणपूल सगळी ठाणे कल्याणपर्यंत सगळी कामं काय. हा ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता त्यावेळी बीओटीत केला होता. तेव्हा हाऊसमध्ये मला प्रश्न विचारला होता RR पाटील जयंती, तुम्ही आता रस्ते जर BOT वर काढता तर मग सरकार पण BOT वर का देत नाही? पण सरकारजवळ पैशाची कमी होती आणि बघा आज त्यावेळी पब्लिक प्रायव्हेट बॉन्ड्समध्ये गेलो आम्ही, पैसे मिळाले, लोकांनी दिले, हे सगळे रस्ते पूल सगळे याचे पैसे वसूल झाले. आणि आत्ता परवा 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने त्यांना आम्ही राष्ट्रीय महामार्गाचा दिलेला रस्ता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे विकला आणि 8000 कोटी रुपये खिशात घातले. म्हणजे खर्च जुना तर निघालाच पण दुसऱ्या कामाकरता खर्च होणार. तो वरळी बांद्रा असेल ही सगळ्या प्रोजेक्ट याच्यामागे मजबुरी ही होती की बजेट कमी होतं. आता हे उल्लेख करत होते की मी बजेटमधून, मी बजेटवर अवलंबूनच नाही आहे, मी नेहमी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले. आणि आता माझी तुम्हाला विनंती आहे की मला दरवर्षी 3 लाख कोटी रुपये कॅपिटल मार्केटमधून पाहिजे आहे. तुम्ही फिक्स डिपॉझिटवर किती व्याज देता? हां, मी आत्ता परवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आमचा बॉन्ड काढला, तो इन्व्हिट म्हणून मॉडेलमध्ये होता. मी सारखं अधिकारी म्हणायचे याला कोण पैसे देईल का, म्हटलं तुम्ही बॉन्ड काढा आणि 10 दिवसाची मुदत दिली. मी माझ्या परिवाराबरोबर गोव्याला होतो आणि पहिल्या दिवशी 10 दिवसापैकी पहिल्याच दिवशी 7 तासामध्ये तो 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. तर मला आमच्या चेअरमनचा फोन आला, यांनी की सर हे आता पैसे येत राहिले ते वापस करणं हे कठीण आहे कारण आपला बॉन्ड 10 दिवसाच्याऐवजी 7 तासातच संपला आणि तोही 7 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला. म्हटलं आता काय, म्हणजे तुम्ही लवकर येऊन मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटा वाजवून हा बंद करा. मी गोव्यात असताना सकाळच्या विमानाने आलो, मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, आम्ही तो इश्यू क्लोज केला. पैशाचे आम्ही 8% आमच्या इन्व्हिटमध्ये इंटरेस्ट देतो आणि मी ठरवलं की हे इंटरेस्ट मंथली देतो, म्हणजे वर्षभराचा 8% मंथली देतो. तुम्ही 7% देता, मी 8% देतो. त्यामुळे आता तुमचं डिपॉझिट मी पळवणार.
आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर 8% आमच्याकडे तुम्ही बॉन्डमध्ये पैसे टाका. आणि त्यात प्रोव्हिजन केलेली आहे की 10,000 रुपयापर्यंत इन्व्हेस्ट करता येतील. कारण मी आता असं ठरवलं की विदेशातून पैशाची कमी नाही माझ्याकडे. कॅनडियन फंड, पुष्कळ इन्शुरन्स फंड लाईनीत बसले आहेत. मी सगळ्यांचा येतो चाप असतो, पण मी आता मनात ठरवलं आहे की हिंदुस्तानचं इन्फ्रास्ट्रक्चर गरीब माणसाच्या पैशातून उभं करायचं. जो रिटायर्ड माणूस आहे, पेन्शनर आहे, सफाई कामगार आहे, चपराशी आहे, कॉन्स्टेबल आहे, पत्रकार आहे, जो नोकरी करणार आहे त्याला 8% रिटर्न द्यायचं आणि त्याच्या पैशातून हायवे बांधायचे आणि त्याचे रिटर्न्स त्याला द्यायचे हे ठरवलं आहे. मी 3,00,000 कोटी रुपये मला वर्षाला लागतात, पण मला विश्वास आहे की मला कुठल्याही शक्यतोवर फॉरेन फंड्सची घेण्याची गरज पडणार नाही. भारतीय जनतेकडनं हा पैसा मिळेल. 2,00,000 कोटीचं आमचं बजेट आहे, ट्रिपल ए रेटिंग आहे, त्यामुळे आता कॉम्पिटिशन येणार. परवा बँका गॅरंटी द्यायची. काही काही बँका तुम्ही मला माहीत नाही का, बँक गॅरंटी घेण्याकरता ते 10 कोटीच्या गॅरंटीला 10 कोटी रुपये डिपॉझिट मागतात. मी खूप समजवलं, बँकवाले ऐकायच्या तयारीत नाही, बरं 10 कोटी घेऊनही पण 6 महिने द्यायला लावायचे, म्हणजे तुम्ही नाही आहे त्यातले. तर स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार, त्यांनी म्हटलं क्या साहेब, म्हणलं आप इतना देरी लगाते हो, तुरंत 24 घंटे में देना चाहिए. मैंने बोला, मैं बोले आपको एक बात बताता हूँ, वर्ल्ड में बैंक गारंटी के बजाय इन्शुरन्स बॉन्ड की व्यवस्था है. मी लगेच त्या अभ्यास केला आणि त्या रेग्युलेटरी अथॉरिटी मागे मला 3 वर्ष लागली आणि परवाच मी लॉन्च केलं इन्शुरन्स बॉन्ड. आणि आता बँक गॅरंटी द्यायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला. इन्शुरन्स बॉन्ड घेतले, प्रीमियम भरला की झालं, बँक गॅरंटी मिळाली, एकदम सुविधा झाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये खूप परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनामध्ये टिकणं हे देखील खूप कठीण आहे. आणि हे टिकत असताना कॉपरेटिव्ह बँकांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट खरी आहे की कॉपरेटिव्ह बँकांची सक्सेस स्टोरी महाराष्ट्र आणि गुजरात पुरतीच मॅक्झिमम सीमित आहे. मी एकदा बहुतेक सतीशजींना आठवत असेल, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते आणि मी त्यावेळी एक कॉपरेटिव्हमधलं आपलं शिष्टमंडळ घेऊन प्रणव मुखर्जींना भेटायला गेलो होतो. आणि जेव्हा मी त्यांना महाराष्ट्रातल्या बँकांचं सगळं वर्णन केलं तर ते म्हणाले, नितीन ये सच है, बँको के पास इतना पैसा आहे, इतनी बडी बडी बँक आहे. म्हटलं हां, पण उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल अनेक राज्यांमध्ये कॉपरेटिव्ह चळवळ तेवढी नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी सक्सेस स्टोरी आहे ती महाराष्ट्राला जी पार्श्वभूमी लाभली त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत ती एकदम ठसा निर्माण करणारी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राला जनतेने हे स्वीकारली आहे. मधल्या काळामध्ये कुठल्या 1-2 बँकांमध्ये घोटाळे झाले, माधोपुरा बँकेचं खूप गाजलं प्रकरण, आणि म्हणून मग रिझर्व्ह बँक सगळ्याच कॉपरेटिव्ह मुवमेंटबद्दल असा विचार करायला लागली. तेव्हा मला आठवतं मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर साहेबांना एकदा माझ्याकडे आलं, त्यांना समजावून सांगितलं की एका बँकेने काही चूक केली असेल म्हणून सगळ्या बँका तशात असं नाही आहे. आपलं आयुष्य पूर्णपणे समर्पित करून प्रामाणिकपणे आपली बँका वाढवणारे देखील अनेक लोक आहेत आणि ज्यांनी बँका यशस्वी चालवलेल्या आहेत. पण बँकिंग हा व्यवहार आहे आणि या व्यवहारातून स्वाभाविकपणे सामाजिक बांधिलकी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, पण शेवटी प्रॉफिटेबिलिटी तेवढीच महत्त्वाची आहे. असं आहे, विजयाचे बाप अनेक असतात पण पराभव अनाथ असतो. तुम्ही कितीही सामाजिक कार्य केलं, किती पुरस्कार दिले आणि बॅलन्स शीटमध्ये लॉस आला तर कठीण आहे म्हणून समजा. त्यामुळे पहिलं सामाजिक कार्य करण्याच्या आधी बँकेची बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये असलीच पाहिजे. मला एकदा आपल्याकडे एक विद्यार्थी परिषद आणि संघात आमच्याकडे एक कृष्णराव भागडीकर नावाचे प्राध्यापक होते. मी नवीन नवीन काम करत होतो. त्यावेळी एका प्रोफेसरला संघाच्या कॉलेजमध्ये नोकरी त्याची त्याला द्यावी म्हणून मी गेलो होतो. त्याला नोकरी दिल्यावर त्यांनी मला एक सांगितलं की याला कॉलेजमध्ये यायला सांग, हा संघाचं काम करायचं म्हणून कॉलेजला चाटा मारणार असेल तर ते मात्र बरोबर नाही. त्यामुळे संघाचा उत्तम संसगेल त्यांनी पहिले बँकेत पूर्ण वेळ काम केलं पाहिजे, कॉलेजमध्ये काम केलं पाहिजे, शाळेत बरोबर काम केलं पाहिजे, मग काम केलं पाहिजे. तर ते असं म्हणाले की शाळा शाळेसारखी चालली पाहिजे,
महाविद्यालय महाविद्यालयासारखं चाललं पाहिजे, राजकारण राजकारणासारखं केलं पाहिजे आणि बँक बँकेसारखी चालली पाहिजे. त्यामुळे बँकेचं यश जे आहे ती आपली पहिली प्रायोरिटी आहे, त्याला ओनरशिप आणि बँकेची प्रॉफिटेबिलिटी. मी मध्ये MSME मंत्री असताना एक रेटिंगचं सुरू केलं होतं, आपण ते सुरू करा, की ज्यांचा 5 वर्षाची बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये आहे, 5 वर्षाचा टर्नओव्हर चांगला आहे, 5 वर्षाचा GST इन्कम टॅक्सचा रेकॉर्ड चांगला आहे, 5 वर्ष कुठल्याही स्टॅट्युटरी नोटिसेस त्याला नाही आहे, त्याला रेटिंग द्या. आणि हे रेटिंग असणाऱ्या उद्योगाला तुम्ही, मी तर म्हणतो 24 तासात लोन द्या, काही अडचण नाही, कारण त्याचा सगळं रेकॉर्डच चांगला. चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. हे जर दोन्ही गोष्टी झाल्या की जो चांगला रेकॉर्ड ठेवेल त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळालं, तर प्रत्येकजण आपला रेकॉर्ड चांगला आहे. आजकाल रेटिंग होतं बँकेत आणि प्रत्येकाला वाटतं की आपण रेटिंग आपलं चांगलं असेल तर लोन लवकर मिळतं. खरं म्हणजे मी नेहमी सतीशजी बसले आहेत, आम्ही साखर कारखाना काढला, आम्हाला कोणीच कर्ज नव्हतं देत, तेव्हा आम्ही कोऑपरेटिव्ह बँकेकडे आलो. मग आर्थिक स्थिती चांगली झाली, मग नॅशनलाइज बँकेत गेलो, आता अजून चांगली झाली तर आता फॉरेन बँकेत गेलो, यांना सोडून दिलं. मी म्हटलं अरे जेव्हा कोणी विचारत नव्हतं तेव्हा कोऑपरेटिव्ह बँक, आणि आता चांगले येत नाही म्हणजे इंटरेस्ट रेट कमी आहे. अरे म्हटलं इंटरेस्ट रेट कमी आहे, पण ज्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात मदत केली त्याला चांगल्या काळात लक्षात ठेवलं पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आयुष्यामध्ये, की अडचणीच्या काळात ज्यांनी आपल्याला मदत केली असेल त्याला चांगल्या काळात नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कबीराचा दोहा आहे की ज्यावेळी आपण दुःखात असतो त्या दुःखात आपण सगळ्यात म्हणजे आनंदात आणि सुखात असतो तेव्हा आपण इतरांची आठवण ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे खरोखर आज बँकेच्या या व्यवहारातून ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि ग्रोथ रेटमध्ये आपलं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपण ज्याला कल्याणकारी राज्य म्हणतो किंवा वसुदैव कुटुंबकम असं म्हणतो त्यालाच युनोनी हॅपी ह्युमन इंडेक्स म्हटलं आहे. आणि या हॅपी ह्युमन इंडेक्सचा संबंध जो आहे तो गरीब माणसाशी आहे. या गरीब माणसाला सहजासहजी पैसा मिळत नाही, आणि मला आपल्या संचालकांच्या संबंधात तुम्हाला माहिती असतं की कोण प्रामाणिक आहे, कोण कसा आहे, समाजात कसा आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने देशात जशी भौतिक प्रगती करण्याची गरज आहे तसं वसुदैव कुटुंबम किंवा जी भारतीय संस्कृतीमध्ये आपला विचार आहे की लोकहितम मम करणीयम, किंवा आपण कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे तीच हॅपी ह्युमन इंडेक्सची कल्पना आहे. भौतिक प्रगतीच्या बरोबर आपल्याला सामाजिक बांधिलकीच्या भावनेने व्यावसायिकतेचं भान ठेवून ओनरशिप पूर्णपणे ठेवून कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता डोंट ब्रेक द लॉ, बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ ब्रेकिंग पॉईंट. मी नेहमी सांगतो, महात्मा गांधीने सांगितलं, मी एकदा सायकल रिक्षा आणि ई रिक्षा करता, त्यावेळी 1 कोटी लोक देशात सायकल रिक्षाचं माणूस माणसाला खिचायचं काम करायचा. आणि ज्यावेळी मी हे सगळा कायदा तयार केला त्यावेळी बजाजचा चाक याची ॲक्सल याला सगळ्याला अनुमती दिली आणि सांगितलं ई रिक्षा स्वस्त झाला पाहिजे, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा. सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली, स्टे मिळाला त्यांना, मी अस्वस्थ झालो. शेवटी मी ॲटर्नी जनरलला बोलावून सांगितलं की तुम्हाला नसेल तर मी एकदा सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट करायला येतो की या समाजामध्ये माणूस माणसाला खिचतो आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया असं म्हणाले की मी आयुष्यभर या रिक्षात बसणार नाही. दीनदयाल उपाध्याय असं म्हणाले की ज्या दिवशी या माणूस माणसाला खिचणारा रिक्षाची प्रथा बंद होईल तो या देशातला एक सुवर्णकालीन युगाची सुरुवात होईल. म्हटलं हे सांगा तुम्ही, आणि म्हटलं एक त्याच्याकरता जर मार्केटमध्ये जे काही स्टँडर्ड मटेरियल असेल ते जर वापरून जर गरीब माणसाकरता चालणारा ई रिक्षा होत असेल तर तो 70,000 80,000 होईल, आणि प्रत्येक पार्ट जर स्टँडर्डाईज केला तर तो 2 लाखात होईल. यात गरीब माणूस जाणार आहे, आणि ही सगळी माणूस माणसाला खिचणारी प्रथा सायकल रिक्षा किंवा ई कार्ट हे जे हे सगळं बंद होईल, पाठीवर पोतं उचलणं बंद होईल. आणि आम्ही ती केस सुप्रीम कोर्टात जिंकलो. आणि म्हणून मला जेव्हा अनेक लोक फॉरेन एजन्सी विशेषतः इंटरव्ह्यू BBC ने एकदा माझा घेतला होता
त्याने मला विचारलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही दिल्ली मुंबई हायवे बांधता आहे, असे जोडीला टनेल बांधता, खूप पुष्कळ रस्ते टनेल मी बांधतोय, तर त्यावेळी तुमचं सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं? तर मी क्षणात त्यांना सांगितलं की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं असेल, तर या देशात 1 कोटी लोक सायकल रिक्षा किंवा माणसाला माणूस खिचणारी प्रथा होती, ती प्रथा होती सुरू, मी कायदा केला, ई रिक्षा आणला, आणि आज देशात 90 लाख लोक या शोषणातून मुक्त झाले, हेच माझ्या दृष्टीतले सगळ्यात चांगलं काम झालं. आणि खरोखर तुम्ही आता हे करतात की तुम्ही अशा गरीब माणसाला माझा सायकल दिली, फक्त एक विनंती मी तुम्हाला करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हॅपी ह्युमन इंडेक्स किंवा समाजाला खऱ्या अर्थाने आपल्याला सस्टेनेबल, सुखी, समृद्ध, संपन्न आणि चांगलं करायचं असेल, तर आपल्याला आपल्या समाजाला, आपल्या जनतेला, आपल्या गरीब लोकांना जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. दिल्लीमध्ये गेल्यावर 2 दिवसात तब्येत बिघडते. आपण 16 लाख कोटी रुपयाचा आत्ता घैसास साहेबांचा आपण सत्कार केला, मी तर 2004 पासून याच्या मागे लागलो आहे आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे हातात दंडा घेऊनच बसलो आहे की एक पेट्रोल डिझेल सगळं कसं कमी होईल. आणि मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही आता व्हेइकलला पुष्कळ लोन देता, जर शक्य झालं तर अल्टरनेटिव्ह फ्युएल, ग्रीन फ्युएल, इथेनॉल आणि इलेक्ट्रिक फ्लेक्स इंजिन आणि इलेक्ट्रिकवर चालणारी स्कूटर असेल, ऑटो रिक्षा असेल, कार असेल, बस असेल, ट्रक असेल, त्याला इंटरेस्टमध्ये थोडी सवलत द्या आणि हळूहळू पेट्रोल डिझेलवरून, माझं तर स्वप्न आहे की 4-5 वर्षात होऊन जाईल, मी आता फ्लेक्स इंजिन पण आणलं आहे, माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे, माझ्याकडे मी असंच बोलताना जेव्हा मी बोलायचो की आता हायड्रोजनवर गाडी चालणार, तर माझी पत्नी मला म्हणाली अहो कसं काय तुम्ही बोलता, अहो माझाच विश्वास नाही बसत तुमच्यावर, लोकांचा कसा बसेल. तर मी विक्रम किर्लोस्करांना फोन केला, टोयोटाचे चेअरमन, मला हायड्रोजनची गाडी पाहिजे आणि मी आता दिल्लीत माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, 100% इथेनॉलवर चालणारी फ्लेक्स इंजिनची गाडी आहे आणि मी त्या सगळ्यातून लोकांना फिरवतो मुख्यमंत्र्यांना, म्हणून तुमच्या राज्यात पेट्रोल डिझेल बंद करा. इलेक्ट्रिक बस, आता आम्ही 5,500 परवा मी मुंबईत डबल डेकर बेसच्या कार्यक्रमाला आलो होतो, 1 इलेक्ट्रिकची बस आमची जी चालते आता ती नॉन AC 39 रुपये पर किलोमीटर, एअर कंडिशन बस 41 रुपये पर किलोमीटर आणि बेसची डिझेल बस 115 रुपये पर किलोमीटर. आता हे तुमच्या ठाण्यात, कल्याणमध्ये, मुंबईत फिरणाऱ्या सगळ्या बसेस जर इलेक्ट्रिक झाल्या तर 30% तिकीट रेट कमी करून सगळी जनता एअर कंडिशन बसमध्ये फिरू शकते, जनतेलाही कम्फर्ट आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी. जसं आपण म्हणतो की कुठल्याही उद्योगामध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी महत्त्वाची आहे, प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी, या 4 गोष्टी आवश्यक आहे आणि 5वे म्हणजे ॲप्रोप्रिएट टाईमवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. टाईम हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. आमच्याकडे 1,000 करोड रुपयाची कामं बंद पडली होती, 385,000 कोटी रुपयाची 406 प्रोजेक्ट स्टॉल होती आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की निर्णय प्रामाणिक आहे पण निर्णय न घेणं हे भयंकर चुकीचं आहे. मी सरकारमधल्या अधिकाऱ्यांना सांगतो, मला एकदा बाळासाहेब ठाकरेंनी एक ॲक्रिलिकवर लिहिलेलं एक वाक्य लिहून दिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन, मीनिंग आय लाईक इवन ऑनेस्ट पीपल हू कॅन टेक द रॉंग डिसिजन्स, इवन आय रेडी टू ॲप्रिशिएट द पीपल हू आर डिसऑनेस्ट हू कॅन टेक द रॉंग डिसिजन, बट आय डिसलाईक ऑनेस्ट पीपल हू डोंट वॉन्ट टू टेक द डिसिजन्स. टाईम हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये माणूस समाप्त होऊन जातो. जो बिझनेसमध्ये आहे त्याला कळतं की त्याला कसा त्रास होतो, म्हणजे तो माणूस यात बर्बाद 3-3 महिने 4-4 महिने याचं NOC आण, त्याचं पत्र आण, शेवटी काहीच नाही राहत, काय कोणते किती पत्र मागता तुम्ही, किती कागद मागता, तुमची बँक नसेल अशी पण बाकीच्या ठिकाणी एवढे कागदपत्र, तुझ्या वडिलाचं आण, जन्मतारीख तुझी आण, याची आण, त्याची आण, एवढी गरज आहे का हो, द्यायचं तर द्या, नसेल द्यायचं तर नाही म्हणा, दुसरीकडे जाऊ, एवढे झटके मारतात.
हे लोक एवढ्या जोरात टळाका वाजवतात काही माझी टोपी चुकून तो फिट नाही बसली कुठे. प्रामाणिक आहे, चांगला आहे, म्हणजे डिले केला पाहिजे असं नाही. फटाफट निर्णय घ्या. आणि म्हणून हे निर्णय जर घेण्या लावची सिस्टीम डिजिटलाइज करा. जे मागायचं ते एकदा मागा आणि निर्णय लगेच करा. नसेल द्यायचं तर नाही म्हणून सांगा. पण यामध्ये ट्रान्सपरन्सी, टाईम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि क्वालिटेटिव्ह अप्रोच, करप्शन फ्री सिस्टम, क्रेडिबिलिटी, विश्वसनीयता, या सगळ्या गोष्टी आहेच. आणि तुम्ही या सगळ्याचं पालन करता आणि म्हणूनच लोकांचं समर्थन मिळालं. पण येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल इकॉनॉमीमध्ये तुमची स्पर्धा, तुमची इच्छा असो की नसो, प्रायव्हेट बँकांशी होणार. तुमची इच्छा असो की नसो, ग्लोबल इकॉनॉमी, जागतिक जे कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर होणार. इंटरनेटमुळे आपण आता जवळ पोहोचलो आहेत. लोक आता लंडनच्या बँकेच्या, अबुधाबीच्या बँकेचं कर्ज घ्यायला लागले, दुबईतून कर्ज घ्यायला लागलेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीनुरूप, युगानुकूल आर्थिक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना आपली सचोटी, आपला प्रामाणिकपणा, आपला मूलभूत संस्कार कायम ठेवून, विकासाची दृष्टी कायम ठेवून, सामाजिक दायित्व, सामाजिक जबाबदारी, सामाजिक बंदिलकीशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता या संघर्षातून सक्सेस स्टोरी बनवत पुढे जाणं हे आपल्याकरता आव्हानही आहे. आणि म्हटलं तर आपण एक हे पूर्ण करू शकतो ही आपली परीक्षाही आहे. मला विश्वास आहे की कल्याण जनता सहकारी बँक भविष्यातल्या या सगळ्या परीक्षेत अतिशय उत्तम रीतीने मेरिटमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी क्षमता या सगळ्या संचालकांमध्ये. ज्या थोर लोकांनी, माधवराव गोडबोलेंपासून अनेक साठे सगळ्यांनी आपल्या जीवनाचं सर्वस्व या बँकेला दिलं आणि त्यातून हे एवढी मोठी इमारत उभी केली. आज इमारतीतला कळस सगळ्यांना दिसतो आहे, पण पायव्यातले दगड जे होते, जे प्रतिकूल आणि कठीण पाळत होते, ते मात्र आज दिसत नाहीत. त्यांची आठवण आणि स्मृती सतत कायम ठेवून त्यांनी दिलेला वारसा आणि आदर्श पुढे नेत असंच सुवर्ण महोत्सवाच्या नंतर 100 वर्ष, शताब्दी देखील अशीच मोठ्या प्रमाणावर बँक निश्चितपणे साजरी करेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून बँकेच्या संचालकांना, अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, भागधारकांना आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उज्ज्वल भविष्याकरता. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.